आपल्या सगळ्यांचे स्वागत आवाज आपल्या हक्काचा एक नजर आजच्या घडामोडीवर. श्रमिक स्पेशल रेल्वे भोपाळला रवाना. विभागात लॉकडाऊन मुळे अडकलेले 1200 परराज्यातील मजूर रवाना. प्रतिनिधी औरंगाबाद. औरंगाबाद जिमाका दिनांक 7. लॉकडाऊन मुळे औरंगाबाद विभागात वेगवेगळ्या निवारागृहात असलेले परराज्यातील 1200 मजुरांना घेऊन आज औरंगाबाद ते भोपाळ विशेष रेल्वे दिनांक 7 मे रोजी रात्री 8 वाजता रवाना झाली. श्रमिक स्पेशल रेल्वे मध्ये औरंगाबाद, नांदेड, बीड, उस्मानाबाद आणि जालना जिल्ह्यातील विविध निवारगृहातील 1200 मजुरांचा समावेश आहे. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी संजीव जाधव, उपजिल्हाधिकारी अप्पासाहेब शिंदे यांच्यासह पोलीस प्रशासनातील अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते. जिल्हा प्रशासनाकडून या प्रवासासाठी आवश्यक ती खबरदारी घेण्यात आली असून सोशल डिस्टन्सिंग पालन करून चोख व्यवस्था केली होती. या ठिकाणी त्यांची आरोग्य विभागाकडून तपासणीही करण्यात आली. रेल्वेमध्ये पाठवण्यात येणाऱ्या प्रवाशांना सोशल डिस्टन्स पाळणे बंधनकारक करण्यात आले होते. प्रवासासाठी चालवण्यात येणारी ही रेल्वे पूर्णपणे सॅनिटाइज करण्यात आली असून प्रत्येक प्रवाशाने चेहऱ्यावर मास्क आणि रुमाल घातला असल्याची खात्री करून घेण्यात येत होती. तसेच प्रवाशांच्या जेवणाची आणि पिण्याची पाण्याची सोय देखील करण्यात आली होती. तसेच सोबत खाद्यपदार्थही देण्यात आले. आरबीएम न्यूज महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी किरण अवटी. आवाज आपल्या हक्काचा. आमच्या चॅनलला यूट्यूबवर लाईक करा, शेअर करा व सबस्क्राईब करा व रहा आमच्याशी जोडून प्रत्येक ताज्या अपडेट पाहण्यासाठी. आरबीएम न्यूज महाराष्ट्र. आवाज आपल्या हक्काचा.